ग्लोबल कोकण फेस्टिवल हा 25 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे आणि आत्तापर्यंत हे प्रदर्शन मुंबई आणि इतर MR क्षेत्रात झालंय. पण पहिल्यांदाच हे खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीमध्ये आयोजित केलं असून यामुळे कोकणातल्या व्यावसायिकांना मोठी संधी डोंबिवलीत प्राप्त होईल अशी अपेक्षा पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली आहे. कोकण ग्लोबल कोकण एक फेस्टिवल 2024 हा 25 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीमध्ये सावळाराम क्रीडा संकुल डोंबिवली पूर्व येथे होणार आहे. ग्लोबल कोकण एक्झिबिशन गेले 10 वर्षापासून संजय यादवराव या त्याचे मुख्य आहेत आणि ते चालवतात. आत्तापर्यंत हे प्रदर्शन मुंबई BKC आणि गोरेगाव त्याचप्रमाणे नवी मुंबई वाशी येथे झालेले आहे. प्रथमच मुंबई सोडून बाहेर ठाणे जिल्ह्यामध्ये डोंबिवलीला हे प्रदर्शन होत आहे. हे प्रदर्शन भरवण्याचा उद्देश म्हणजे कोकणचा विकास कसा होईल आणि कोकणचा विकास झाला तर त्या करण्यासाठी काय काय करायला पाहिजे, काय आपण करू शकतो याकरता या प्रदर्शनाच्या माध्यमातून केवळ खाद्यपदार्थ आणि विक्री असा उद्देश नसून खऱ्या अर्थाने कोकणच्या विकासाला हातभार लावावा म्हणून संजय यादवराव हे सातत्याने प्रयत्न करतात. आणि म्हणूनच कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या माध्यमातून यावर्षी हे फेस्टिवल डोंबिवली येथे होत आहे. कोणताही कार्यक्रम करताना तो मोठ्या प्रमाणामध्ये करावा असा जो खासदारांचा उद्देश असतो त्याचप्रमाणे हे फेस्टिवलही त्याच मोठ्या प्रमाणामध्ये नेहमीच प्रदर्शन भरवलं जातं आणि त्याला लोकांचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद असतो. हा प्रतिसाद डोंबिवलीलाही मोठ्या प्रमाणामध्ये निश्चितपणे मिळेल. या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारची कार्यक्रम तर आहेतच परंतु त्याचबरोबर व्याख्यान त्यानंतर खऱ्या अर्थाने कोकणातील किंवा इतरही तरुणांना उद्योगधंद्याच्या दृष्टीने मार्गदर्शनही मिळणार आहे. याकरता या फेस्टिवलचं उद्घाटन करण्यासाठी 25 तारखेला मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब येणार आहेत. त्याचप्रमाणे अनेक विभागाचे मंत्री महोदय या 6 दिवसांमध्ये उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा याकरता गेल्या 2 महिन्यापासून प्रयत्न सुरू आहेत. कोकणाच्या पर्यटनाला जागतिक व्यासपीठ देण्यासाठी हा ग्लोबल कोकण 10वा ग्लोबल कोकण महोत्सव यात पर्यटनाबरोबरच शेती मत्स्योद्योग कोकणातले प्रॉडक्ट्स आंबा काजू कोकण खजिना आणि कोकणातल्या उद्योजकांचं एक भव्य प्रदर्शन असेल. त्याच्याबरोबरीने आपण कोकणातले आर्टिस्ट जाखडी शंकासूर नमन दशावतार आदिवासी नृत्य अशा जो 200 कलाकार इथे 6 दिवस असणार आहेत त्यातसुद्धा महत्त्वाचं 350व्या राज्याभिषेक दिनानिमित्त आणि वर्षानिमित्त आपण दररोज संध्याकाळी भव्य कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि मराठा किंगडम याच्यावरती मोठे 100-150 कलाकारांच्या उपस्थितीमध्ये महानाट्याचे कार्यक्रम असणार आहेत. पांडुरंग बलकवडे प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ हे 6 दिवस थांबणार आहेत आणि शहाजीराजे जिजाऊंच्या स्वराज्याच्या संकल्पनेपासून ते प्रत्यक्ष स्वराज्याचा संघर्ष साम्राज्याची निर्मिती आणि 1818 आपण मराठा साम्राज्य आपल्या महाराष्ट्राचं थांबलं हा संपूर्ण इतिहास आपण पांडुरंग बलकवडेंकडून ऐकणार आहोत. इथे वेगवेगळी काव्यमय शिवगाथा आहे, वेगवेगळी प्रदर्शनं आहे, शस्त्रप्रदर्शन आहे. सो ह्या 5 दिवसांमध्ये 6 दिवसांमध्ये लोकांना खऱ्या अर्थाने कोकणचं दर्शन आणि जो छत्रपतींचा इतिहास मॅक्सिमम सह्याद्रीमध्ये आणि कोकणामध्ये घडला हे सगळं पहिल्यांदा इतक्या भव्य प्रमाणात शोकेस केलं जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब याला मार्गदर्शन करत आहेत आणि माननीय खासदार साहेब श्रीकांतजी शिंदे हे या महोत्सवाचे स्वागताध्यक्ष आहेत.